5 कोटी रुपयांचा निधी वापराविना परत, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांची मागणी. राज्यात बेळगाव जिल्हा मोठा असून या जिल्हा पंचायतीचा 5 कोटी रुपयांचा निधी जिल्हा पंचायत चीफ अकाउंट ऑफिसर परशुराम दुर्गुंडी यांच्या बेपरवाईमुळे परत गेला, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भोज जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर पवार यांनी जिल्हा पंचायत बैठकीत केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की सन 2020-21 सालातील कर्नाटक सरकारकडून जिल्हा पंचायतीला 5 कोटी रुपयांचा निधी आला होता. त्यानुसार प्रत्येक जिल्हा पंचायत सदस्यांनी 15 ऑगस्टच्या आत त्यांच्या पूर्वनियोजित कामाचा तपशील संबंधित तालुक्यात असलेल्या जिल्हा कार्यालयात देणे गरजेचे होते. त्यानुसार प्रत्येक जिल्हा पंचायत सदस्यांनी त्या त्या तालुक्यात असणाऱ्या जिल्हा कार्यालयामध्ये तपशील आणून दिले होते. सदर तपशील 17 ऑगस्ट रोजी बेळगाव येथील जिल्हा पंचायत कार्यालयाला मिळाले होते, पण जिल्हा पंचायत चीफ अकाउंट ऑफिसर परशुराम दुर्गुंडी यांनी सदर तपशील ट्रेझरी कार्यालयाला ताबडतोब देणे गरजेचे असताना त्यांनी तो 27 तारखेला दिला. पण 26 ऑगस्ट रोजी ट्रेझरी कार्यालय बंद झाल्याने सदर 5 कोटी रुपयांचा निधी सरकारला परत गेला, त्यामुळे जिल्हा पंचायत सदस्यांकडून करण्यात येणारे काम बंद झाले. 5 कोटी रुपये सरकारला परत जाणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, त्यासाठी परशुराम दुर्गुंडी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राजेंद्र वड्डर यांनी केली. याचबरोबर सन 2019 साली निप्पाणी आणि चिकोडी तालुक्यामध्ये आलेल्या महापुरामुळे पडलेल्या घरांना अद्याप निधी उपलब्ध झालेला नसून तेथील 493 कुटुंबे आज बेघर आहेत, त्यासाठी त्यांना ताबडतोब घरे बांधण्यासाठी जिल्हा पंचायतीने ताबडतोब निधी उपलब्ध करून द्यावा. शिवाय जिल्ह्यामध्ये अनेक अंगणवाडींना ताबडतोब इमारती मंजूर करून द्यावी अशीही मागणी त्यांनी केली. ಈಗಾಗಲೇ